शिवसेना तिथे बोलणार, 2-2.5 लाखाची गर्दी जमणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून हा वाद रंगलेला आहे। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। अजित पवार घेणार फडणवीसांची शिकवणी, पालकमंत्री पदावरून दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी। शिंदे सरकारनं नुकतीच पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे, मात्र मंत्र्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद सोपवल्यामुळे अजित पवारांनी सवाल उपस्थित केलेला होता, आपल्याला एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळताना नाकी 9 आलेली आहे, तर फडणवीस 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कसं सांभाळणार असा मिश्किल प्रश्न अजित पवारांनी विचारला होता। त्यावर पलटवार करताना अजित पवारांना याविषयी शिकवणी देण्यास आपण तयार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं। त्यांना पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडं आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का, मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे, त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो। खरं तर राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी शिंदे सरकारला टार्गेट केलं होतं, कारण मंत्रिमंडळ विस्ताराला जवळपास 2 महिन्यांचा कालावधी लागलेला होता। मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांची घोषणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं। नुकतंच सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे। आधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती अशा दोन्ही कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। आता अजित पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर फडणवीस काय बोलणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। आमच्यावर किती खोके घेतले असा आरोप करता गद्दार म्हणतात। खरे गद्दार तर मातोश्रीवरच। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं संख्याबळ असताना अपक्ष शंकरराव गडाखे यांचा पाठिंबा का घेतला, मंत्रीपद देण्यासाठी त्यांच्याकडून किती खोके घेतले असा सवाल पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंना केलेला आहे। तर दुसरीकडे त्यांनी अनिल परब आणि सुभाष देसाईंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। कारण हे किती जरी कोणी काही बोलत असल की भुमरे गद्दारी, हरदीप जयसवाल गद्दारी, सिरसाट बोरनाचे सर सत्तारशेत असतील, म्हणजे त्यांना फक्त तुम्हाला सांगतो गद्दार नमक हराम खोके म्हणायचं फक्त काम आहे। दादाला माहिती भुमरेला जर कधी आपण ब्रह्मगावांना निधी दिला, उद्यानला जर निधी दिला, तर कायम स्वरूपी आपला आमदार येणार नाही, कारण दादा हुशार आहे। पण आपल्या साहेबांनी तुम्हाला सांगतो एका पत्रावर सही केली नाही। किती वेळेस असा अनुभव आला, मी पत्र त्यांच्या समोर ठेवायचं, दुसरा आमदार त्याच्या ठेवायचा पत्र, मी ते काढून घ्यायचो आणखी वर ठेवायचो, पण ते काही पाहत नव्हते। आमच्या थोडाथोड चालायची, ह्यो त्याचं काढायचं वर ठेवायचे, त्यो त्याचं काढायचं वर ठेवायचे, पण ते बघतच नव्हते। सुभाष देसाई यायचा निस्ता असा असा करायचा कसा आणि निघून जायचा। अरे काही तुमची का बापाची सत्ता आहे, तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता। पण यांना संदीपान भुमरे दिसला नाही पालकमंत्री करायला, यांना वाटलं नाही की संदीपान भुमरेला दिलं संधारण द्या। संदीपान भुमरेला कोणतं दिलं, ज्याला आस्थापनाच नाही, एक अधिकारी नाही। मी जर कुठं दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तर कोणी बुक्का घेऊन येत नाही ते गुच्छ। असं खातं म्हणे शिवसैनिकाला कोणाला आणि गद्दाराला पालकमंत्री जलसंधारण। अरे मातोश्री, हा आणि आम्हाला गद्दार म्हणता। अरे खरे तर गद्दार तुम्ही। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोडांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखली आहे। पोहरादेवी इथल्या सुनील महाराज यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत
हातावर शिवबंधन बांधलं आणि यावेळी त्यांच्यासोबत 30 ते 40 कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते आणि या ठिकाणी महंतांचा बंजारा समाजावर मोठा प्रभाव आहे. सुनील महाराज गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावरती नाराज आहेत. शिंदे सरकारमध्ये मंत्री पद मिळाल्यानंतर संजय राठोडांनी 4 तास ताटकळत ठेवल्यामुळे महंत नाराज झालेले आहेत. राठोडांना चर्चेसाठी वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केलेला होता. तसंच संजय राठोड आणि माझा कोणताच संबंध राहणार नसल्याचं सुनील महाराज यांनी स्पष्ट केलंय. आज पोहरादेवी येते, बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येते. आज यात्रा आहे, ज्यांना आपण पंचमीची यात्रा म्हणतो. आज जवळजवळ 2 लाख बंजारा भाविक तिथे आहे. तो मुहूर्त साधून मी आज आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटून आलो, भेटायला आलो. शुभ दिवस आहे. मी मागेच घोषणा केली होती की नवरात्रीमध्ये मोठा निर्णय होणार. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमध्ये संपूर्ण राज्यामधून जे बंजारा 2 ते 1.5 ते 2 करोड बंजारा भाविक आहे. दसऱ्या दिवशी भ्रष्टाचाराचं स्मारक असलेलं